त्यापुढे तो मला असंही म्हणाला की श्रेया आणि गौरीचा ऍक्सिडेंट सो त्यांनीच घडवून आणला होता. तो म्हणाला की त्याचं नाव डॅनी आहे. आणि नंतर मला असं कळलं की तो माणूस दगडू काशावा परबसाठी काम करायचा. काका गौरी कुठे? ते गौरी येईल, गौरी येईल. त्याआधी मला वाटतं तू आजीशी बोलून घे. काय हो, कशाला दिला तुमचा मोबाईल त्याला? कपिलला त्याच्या आजीला फोन करायचा होता आणि एवढ्या दिवसात त्याला फक्त एकदाच फोन केला होता म्हणून मी माझा मोबाईल त्याला दिला. आजीला पण फसवतोय तो. अगं फसवतोय काय, आला ना तो परत. तुला तर वाटत होतं तो कधीच परत येणार नाही. मग आता सत्कार करा त्याचा, गाव जेवण घाला गाव जेवण. तुझा अजूनही जीव भांड्यात पडलेला दिसत नाहीये मला. माझी लेक परतील ना तेव्हा माझा जीव भांड्यातच काय, टाकीत पिंपात रांजणात सगळ्यात पडेल. कपिल परत आला ना याचं मला स्वतःला खूप खूप बरं वाटतंय. पळून गेलेला माणूस परत आला तर त्यात बरं वाटण्याजोगं काय हो? तुला ऐकू कमी येत का तुला हवं तेच तू ऐकतेस? म्हणजे तो सगळं सांगत असताना तू काय कान बंद करून घेतले होतेस? गोष्टी बनवल्या ना की बनतात. गोष्टी मग काय, गोष्टच आहे ती. एखादी साहसी कथेत चपखल बसावी अशी. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे राम श्रया येता. सावलीत प्रेमाच्या ह्या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला तोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोळंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोळंबीच्या ताटासाठी. दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा. अतरंगी माणसांच्या कथा कथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. काय तर म्हणे, डॅनी नावाच्या माणसाने याला पळवून नेलं. कुणासाठी? तर दगडूसाठी. आता हा काय लहान पोर आहे का एखादी मुलगी आहे याला पळवून नेला? सगळं रचलेलं आहे. अगं हे सगळं रचून सांगायला तो लेखक आहे का? लहान मुलं पण गोष्टी बनवतात. हा तर काय जग फिरलेला माणूस. मुळात ना असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी तुमच्यासारखी माणसं आहेत ना, मग अशा लोकांचं फावणार. इंदू इतकी वर्ष वकिली करून खरं काय आणि खोटं काय हे मला चांगलं कळत. कपिल खरं सांगत होता. वशीकरण वशीकरण केलंय त्यांनी, बाकी काही नाही. तुम्ही अण्णा अत्रंग इस्माईल कपिल म्हणेल ना तसे माना डोलवत असता. मी तर म्हणते तुम्ही तुमचं आडनाव आता काढून टाका आणि त्या जागी कपिल असं आडनाव लावा. म्हणजे मयेकर कपिल, अण्णा कपिल, अत्रंग कपिल, इस्माईल कपिल, नाही का? इंदू तुझ्या विनोद बुद्धीला सलाम केला पाहिजे. एक तर तुम्ही ना माझं कुठलंही म्हणणं खोटं ठरवता, नाहीतर मग हसणावारी तरी नेता. कारण तुझी मतं असतातच तशी. पण मी ना इंदू आता माझ्यात बदल करायचं ठरवलंय. इथून पुढे मी तुझ्या बोलण्यावर हसणार नाही, अजिबात हसणार नाही. तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्षच करणार आहे. एवढे छाती ठोकपणे सांगताय तुम्ही की कपिलचं म्हणणं खरंय. पुरावा काय हो तुमच्याकडे? नाही वकील आहात ना तुम्ही, तुम्ही लोक पुराव्याशिवाय काही बोलत नाही. तुला पुरावा हवाय? हो हवाय. कपिल हाच पुरावा आहे. हे सगळं खोटं असताना तो कशाला परत आला असता? त्याला कळलं असेल ना गौरी इथे नाहीये म्हणून,
म्हणून मग आला परत. गौरी इथून गेली म्हणून परत याला तो गौरीचा काही देणेकरी लागतो का? अहो गौरीशी लग्न करायचं नसेल त्याला. आता गौरीच इथे नाही म्हटल्यावर लग्नच करायची गरज नाही ना. आता प्रश्न असा पडतो की कपिलला गौरीशी लग्न करावं असं वाटत का नसेल? आणि मग दुसरा प्रश्न निर्माण होतो, तसं तर खरंच वाटत नसेल तर तो सौरभ समोर त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून का उभा राहिला? इंदू देवाने तोंड दिलं म्हणून काय वाटतं ते बोलायचं? डोकं पण दिलंय देवाने, अधून मधून थोडस वापरावं ग. मी ते वापरते ना म्हणूनच कळतायत मला हे डाव. तुम्ही तर काय डोळ्यावर पट्टी बांधूनच बसलायत ना. मी पाहतो दरवेळी कपिल मध्ये तू काहीतरी खोड काढतेस. मला ना खरंच तुझा काय प्रॉब्लेम काय तो कळतच नाहीये. कपिलला खोटं ठरवण्यात तुला काय आनंद मिळतो? अगं आपला होणारा जावई येतो. अहो जावई व्हायला आधी लग्न व्हावं लागतं आणि त्यासाठी मुलगी लागते. ती कुठे आहे? ती ह्याच्यावर चिडून निघून गेलीये ना. कपिल परत आला की नाही गौरी पण येईल थोड्या दिवसांनी येईल ना परत. कायमची निघून जायला त्यांनी काय संन्यास घेतलेला नाहीये. ठीक आहे गौरी आल्यावरच बोलू आपण. तसंही मला नाही वाटत की ती असल्या खोटाड्या माणसाशी लग्न करेल म्हणून. आणि मीही तिला करून देणार नाही. हे बघ गौरी आल्यानंतर तिला काय करायचं तिचं तिला ठरवू दे. तू मध्ये पडू नकोस हा. आता तू घरी निघ, मी मागाहून येतोय. इथं मला काही मंडळींशी बोलायचंय. त्यांना सत्य काय ते अजून एक कळलेलं नाहीये. सत्य बोला मयेकर. आजी मी कपिल. अरे कपिल म्हणजे आजी जिवंत याची आठवण आहे तर तुला? आजी असं नको ना बोलूस. मग काय बोलू रे, आहेस कुठे तू? किती वेळा फोन केला, असं कसं स्विच ऑफ करून ठेवतोस फोन? अग ते माझ्या हँडसेटचा प्रॉब्लेम झालाय, जरा नेटवर्कच पकडत नाहीये ग. हे बघ ना आता सुद्धा मी तुला मयेकरांच्या फोन वरून फोन केलाय, माझा फोन काय सुरूच होत नाहीये. अरे पण मग लँडलाईन वरून का नाही केलास? अग सतत काम चालू आहेत, एका मागोमाग एक सतत काम. काय सांगू तुला, एवढं कसलं काम आलं रे? हे रामाश्रयचे कस्टमर्स ग. काय कस्टमर्स वाढलेत हल्ली? ट्रिप्स येत आहेत, फंक्शन्स आहेत, ऑर्डर्स इतके आहेत. बापरे एवढं सगळं एकदम काम. अरे आप्पा असताना सुद्धा कधी एवढं काम आलेलं नव्हतं. मग या एवढ्या सगळ्या कामामध्ये दुसऱ्या कुणाच्या तरी फोनवर ना आपण आजीला फोन करावा हे तुला सुचलं नसणारच नाही का? गौरी नाही, इस्माईल नाही, आणखी कोणी नाही, हो की नाही? ए आजी रागावू नकोस ना. रागवत नाहीच आहे मी, फक्त तिथे आले ना की सगळे रजिस्टर्स आणि बँकेची पासबुक वगैरे तपासेन. अच्छा म्हणजे तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? कपिल तू जेव्हा खोटं बोलतोस ना तेव्हा माझा नसतोच तुझ्यावर विश्वास. अरे कारण देताना ना ती पटतील असे द्यावेत, नाही तर मग पकडला जातोस नेहमी सारखा. हे बघ जे काय आहे ते तुला जर मला सांगायचं नसेल तर मी फोर्स करणार नाही, अजिबात करणार नाही. पण मला खात्री आहे तुम्ही ना सगळे जण काहीतरी लपवताय माझ्यापासून. अग आजी असं खरंच काही नाहीये. तू तू इकडे आलीस ना की तुला हवं तेवढं झाप मला. बर तू त्या 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 जॉईंट अकाउंट बद्दल काय सांगत होतीस मला? झालं माझं काम, मी गेले बँकेत, त्या मॅनेजरच्या बसले डोक्यावर आणि घेतलं काम करून. बर माझा फोन सुरू व्हायला आणखीन काही दिवस लागतील ना, तर मग मी तुला इतरांच्या फोनवरूनच फोन करत जाईन. फक्त गेल्या काही दिवसांसारखं नाही होणार आता. ठीक आहे बघू ना, पण पुन्हा असं काही झालं ना तर न कळवता मीच तिथे येऊन बघणार. ये तू आत्ता येतेस का? हा अशी नाही काही येणार, सरप्राईज विजिट आहे. तुझ्या शाळेत नसायची का सरप्राईज टेस्ट? तशीच सरप्राईज टेस्ट घेणार आहे मी तुझी. बरं चल ठेवू आता. आजी आय एम सॉरी. बाय बाय.
किरण गौरीचा काही पत्ताच नाही अरे आहे कुठे ती मला ते बस 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 मल्लिका मॅडम या फायनली तुम्हाला कळलंच तर काय हेच कि मी रामाश्रयचा मालक आहे आता असं किती वेळ लपून राहणार नाही का पण मला सांग आपण भेटलो तेव्हा तुम्ही इकडे काम करता असं सांगितलं मालक आहे असं का नाही सांगितलं मी काम करतोच इथे मालक असलो म्हणून काय झालं आणि हे काय आता कळलंच आहे की तुम्हाला या बसा तसही हे सगळं माझ्यापासून असं किती वेळ लपून राहणार नाही का एक गोष्ट सांगू मी ना गुप्त हेर आहे मुझसे एक भी चीज छुपके नहीं रह सकती सो गुप्तहेर मॅडम जरा आम्हाला तुमच्याबद्दल सांगा तुमचं पूर्ण नाव काय सोनसरीत मी तुमच्याबद्दल माहिती काढली की नाही म्हटल्यावर आता तुम्ही शोधून काढा मी कोण आहे कुठून आली आहे प्लस तुमच्याकडे तर अख्खा स्टाफ आहे तुमचा प्लस तुमचे हे मित्र मिस्टर हिरेन तुम्ही मला कसं ओळखता माय सेल्फ मलिका द स्पाय फ्रॉम सोनसरी टू स्विट्झरलँड माय नेम इज हिरेन द रिअल इस्टेट एजंट हो फ्रॉम मुंबई टू नाव सोनसरी हा अरे वा बरीच माहिती गोळा केलेली दिसते क्या बात आहे बर सोनसरी मध्ये कुठेही जायचं असेल तर रामाश्रयाचा पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही फील लाईक होम हो हे विश्वच माझं घर आहे सो डोंट वरी ऍक्च्युली मला ज्यांच्याकडे जायचंय ना तिकडे कोणीच नाहीये सो काही वेळ मला इकडे थांबावं लागेल जस्ट फॉर द नाईट बाय ऑल मीन्स इट्स अ प्लेजर अहो किती इंग्लिश बोलताय सोनसरीत एवढं इंग्लिश चालत नाही कशासाठी आलेले आणि काय बोलत बसले कशासाठी आला होता तुम्ही कसे आहात हे विचारायला आलेले म्हणजे पाय कसं आहे नाही अर्थात सोनसरीच्या हवेतच हा असा गुणधर्म आहे की माणूस पटकन बरा होतो बट स्टील विचारायला आले रेस्ट घ्या पटकन बरे व्हा गप्पा मारा मी येते बाय द वे तुम्हाला आमचं रामाश्रय आवडलं की नाही मला प्रचंड आवडलंय मस्त आहे एस्पेशली इकडचा स्टाफ म्हणजे तुमचं आणि त्यांचं जे रिलेशनशिप आहे ते तर खूप आवडलंय कुठला बॉस आला तर एकदम पिनड्रॉप सायलन्स होतो पण इथे तर जल्लोष मनवतायत सगळे तुम्ही तर म्हणजे असे फुल सॉलिड बॉस आहात ना मिस्टर कपिल आय एम इम्प्रेस मल्लिका मॅडम हे रामाश्रय हे वेगळंच आहे तुम्हाला कळेल हळूहळू तुम्हाला हवे तितके दिवस राहा एन्जॉय युअर स्टे यू आर आर एस्टीम गेस्ट थँक्यू थँक्यू खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे तुमच्यामुळे मी आज धडधाकट इथे पुन्हा परत येऊ शकलोय हो बास किती कौतुक करणार मिस्टर हिरेन हा मित्राची नीट काळजी घ्या हो म्हणजे काय येते मी बाय सॉलिड या मनमोकळी आहे मुलगी येताना खूप बडबड करत होती नमस्कार साहेब मेला तुझा साहेब काहीतरीच काय बोलताय साहेब एवढे का चिडलायत तुम्ही अरे तुझ्या त्या हरामखोर डॅनीनं दगाबाजी केली आहे माझ्याशी शक्यच नाही साहेब त्याचं नाव प्रामाणिक म्हणून खूप प्रसिद्ध आहे साहेब हो का तुला त्याचं खरं नाव आणि चेहरा तरी माहिती आहे का रे नाही साहेब पण त्याचं नाव खूप आहे साहेब मग त्याने माझ्याशी दगाबाजी कशी काय केली म्हणजे पण झाले तरी काय साहेब अरे कपिल परत आलाय काय हो
ठीक आहे साहेब, मी कॉल करून बघतो त्याला. त्या डॅनीचा तुझ्याकडे दुसरा नंबर आहे का रे? नाही साहेब. मग नंबर बंद आहे त्याचा, कधीपासून फोन लावतो त्याला, नंबर बंद आहे. मी शोधून काढतो त्याला. साल्याला चांगलाच धडा शिकवतो. पण साहेब झालंय तरी काय? हे काय, त्याची मुलगी गेली म्हणे. अरे रे, मुलगी गेली? मग तर साहजिकच आहे साहेब. हे लोक नको त्यावेळी हळवे होतात साहेब. पण तरी मी त्याला जा विचारेन. तोवर साहेब दुसरा माणूस देऊ का कपिलला पुन्हा किडनॅप करायला? करे नार्वेकर, तू माडाखाली झोपतो का रे? नाही साहेब. पण झालंय तरी काय साहेब? डोक्यावर काय 50-60 माड पडले का रे तुझ्या? किडनॅप करूया म्हणे. तुला माहितीये ना, तुझा बाप सावंत कपिलचा सच्चा पाठीराखा आहे. कळलं ना तुला? किडनॅप करायला वेळ लागलाय का बरं? तू एक काम कर, तू त्या डॅनीला शोध आधी, मी काहीतरी मी शोधतो मार्ग दुसरा काढीन. मी डॅनीला शोध. वो नारियल गिरता है ना तो मैं कैच करता है. थैंक यू. व्हाट? वो इंग्लिश बोलता है मैं. इंग्लिश? तुम्ही माझ्याकडे बघत होतात. वो सच है लेकिन क्या है, एक्चुअली मुझको ना आपसे कुछ बात करने का है. बोला. थैंक यू. ते कळलं मला, काय बोलायचंय ते बोला. बोला मैं बोला. व्हाट? थँक यू, इतना ही बोलना था. कशाबद्दल? ओ कपिल साहब का आप इधर सही सलामत लेके आना, इसलिए थँक यू. खूप प्रेम दिसतंय तुमचं त्यांच्यावर. हा फिर, ह्या का सबजन हमारे कपिल साहब से बहुत प्यार करता है. आणि त्यांचं कोणावर प्रेम आहे? कपिल साहब भी हम सबसे बहुत प्यार करता है. ते गायब कसे झाले? आणि गायब झाले तर कोणीच काहीच कसं नाही केलं. किया ना, हम लोग तो पोलीस स्टेशन तक जाके आया मालूम है. तुमचे कपिल साहेब जेव्हा इकडे नव्हते तेव्हा हे सगळं हँडल कोण करत होतं? ओ हमारे धनंजय भाऊ है ना, उन्होंने सबका बहुत अच्छा ख्याल रखा मालूम है. हां, अजून कोण कोण असतं इकडे? आहेत ना, बरेच लोक आहेत. मी पण आहे. आपण? आपण? माझं नाव रमेश, पण मला सगळे आवडीनं अतरंग असं म्हणतात. ओके. रामाश्रय देणाऱ्या गिरायकांना काय हवं काय नको ते सगळं बघायची जबाबदारी माझी आहे. गुड. तुम्ही मालकांना कुठे भेटलात? रस्त्यात. माझ्याच गाडीला धडकले ना. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नाहीये, ते थोडेसे धडकले, मी त्यांना इकडे घेऊन आले. लेकिन मॅम साहेब आपका नाम क्या है? मलेका. अच्छा. तुम्ही आधीपासूनच मालकांना ओळखत होता का? अहो नाही, आता रस्त्यातच पहिल्यांदा भेटले. का? काय नाही सहज. नाही, माझा आजपर्यंत एवढा मोठा इंटरव्ह्यू कोणीच घेतलेला नाहीये ना, म्हणून विचारलं. आम्ही पण एवढा मोठा इंटरव्ह्यू कोणाचा घेतला नव्हता. अहो आम्ही नोकर माणसं, आम्ही काय इंटरव्ह्यू घेणार काय? मी तरी कुठे मालकीने. मी आपली सोनसरीत येत होते, मध्ये कपिल भेटला, स्वतःला घेऊन आले. सोनसरी में आपका कुछ काम है क्या? मी मुळची इथलीच आहे ना. काय सांगता, काय आडनाव काय आपलं? आडनाव कशाला हवंय? मले का, एवढाच पुरे. अच्छा, सोनसरीत कोणाकडे आलात? तुमच्याच कडे. काय झालंय गौरीच्या फोनला? का लागत का नाही तिचा फोन? रेंज रेंज प्रॉब्लेम असेल बहुतेक. हिरेन, ती कुठे गेली आता? ऑफिसलाच गेली ना? हो म्हणजे ऑफिसला, म्हणजे नाही ऑफिसला नाही, ती फील्ड वर्कला गेली असेल. फील्ड वर्क? हा. म्हणजे कोर्टात गेली असंच म्हणायचं तुला? हा मी इस्टेट एजंट ना, मी या भाषेतच बोलणार. मी इथे परत आलोय हे तरी कळलंय का तिला? म्हणजे आता एवढं सगळं झालंय कळलंच असेल ना. मी मेसेज केला होता,
मयकर काकांनी पण फोन केला असेलच ना तिला. इरेन यार, मी खूप मिस करतोय तिला. खूप वर्ष झाली तिला भेटलोच नाही असं वाटतंय माहिती. इकडनं निघताना मी सुद्धा धड निरोप घेतला नाही तिचा. कुठल्या रेंज नसलेल्या कोर्टात गेली. अरे बाब, कोर्टात आहे ना ती. फोन बंद ठेवला असेल तिने. कोर्टात चालत नाही ना. गौरी, फोन उचल, मला बोलायचंय तुझ्याशी. किरण, ती कुठल्या कोर्टात गेली. चल आपण तिकडे जाऊया. मी तिला सरप्राईज देतो. ती मला समोर बघून खुश होईल. चल. अरे म्हणजे मला कसं माहित असणार ना ती कुठल्या कोर्टात गेली ते. मी मयकर काकांना विचारतो. नाही नाही, एक मिनिट थांब. म्हणजे तू थांब, मी बघतो. तुझा पाय दुखतोय ना, तू इथे आराम कर. बरं, तू बघ, मी जाऊन बघ. जा लगेच, आलोस. जा पटकन विचार. अरे मयकर काका, आत्ता हिरेन तुम्हाला भेटायला असतं बाहेर गेलाय. बरं, मला गौरी कुठल्या कोर्टात गेले ते सांगाल का. मी तिकडे जातो आणि तिला घेऊन येतो. मला माहिती आहे तिला माझा राग आला असणार आहे. पण मी तिच्या समोर असेल ना तर तिचा राग कमी होईल. कुठल्या कोर्टात गेली ती. विदर्भातल्या. विदर्भातल्या कोर्टात. पण एवढ्या लांबची कोणाची केस घेतली तिने. आणि मी इथे नसताना तिनं ही अशी केस हँडल करायला का घेतली. नो वंडर तिचा फोन लागत नाहीये. बरं, आणि मला आत्ता मग हिरेन हे सगळं सांगत का नव्हता. कपिल, गौरीने इथून जाण्यापूर्वी तुला एक पत्र लिहून ठेवलंय. हे ते पत्र. हे पत्र वाच, म्हणजे मग सगळा खुलासा होईल. काय वाच. परत आलास तर वाच. प्रिय कपिल, परत आलास तर वाच. तू नाही आहेस त्यामुळे सगळे खूप प्रश्न विचारतायत. जवळजवळ सगळ्यांच्याच मनात संशय आलाय की तू ॲम्स्टरडॅमला निघून गेलायस. मला खात्री होती की तू ॲम्स्टरडॅमला नाही गेलायस. पण तरी आता सगळ्यांच्या प्रश्नांना तोंड देणं मला जमत नाहीये. मी जातीये थोडे दिवस एकटं राहण्यासाठी. मी परत येण्याआधी जर तू आलास तर मला शोधायला येऊ नकोस. माझं मन स्थिर झालं की मी ये. तिथे फोनला रेंज नसेल तेव्हा काळजी करू नकोस. मी ठीक आहे. तुझी गौरी.